नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? हा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी खामगावचे शिल्पकार आणि आमचे थोरले काका कैलासवासी रामराव उर्फ बंडोबा बाजीराव नागोडे पाटील यांच्या स्मृतीस मी प्रथम अभिवादन करतो. तर आज मी आलो आहे आमच्या गावच्या यात्रेला. खामगाव हे दौंड तालुक्यामध्ये आमचं माझं गाव आहे. त्या गावची आज रंगपंचमीनिमित्त खंबेश्वर महाराजांची महादेवाची यात्रा असते, तर त्यानिमित्त मी आज आलो आहे. चला तर आज तुम्हाला मी महादेवाचं दर्शन घडवतो. मार्ग पौर्णिमेला पारंपरिक होळीचे पूजन करून यात्रेला सुरुवात केली जाते. पुढे ही यात्रा 5 दिवस रंगपंचमीपर्यंत साजरी केली जाते. सुंदर अशा या पालखीमध्ये श्री खंबेश्वर महाराज विराजमान झालेले आहेत. भव्य दिव्य असे हे हेमाडपंथी मंदिर आहे. ही नंदीची मूर्ती पहा किती सुंदर आहे. भव्य असे दगडी बांधकाम आणि नक्षीकाम. मंदिरात प्रवेश करताच सुंदर अशी गणेशाची मूर्ती विराजमान झालेली आहे. चला तर मग आता आपण श्री खंबेश्वराचे दर्शन घेऊया. पहा श्री खंबेश्वर महाराज, देवांचा आदिदेव महादेव, किती सुंदर आणि साजेसे हे रूप. पारंपरिक प्रथेनुसार कोणतेही शुभ कार्य असू द्या किंवा एखादा नवस फेडायचा असेल, तर प्रथम महादेवाला अशा प्रकारे साष्टांग दंडवत घालावी लागते. श्री खंबेश्वर चरणी पूर्णपणे नतमस्तकच व्हावे लागते. कुळातील आहे, त्याची ओळख म्हणून ही नागदेवता आहे. चला तर मग जाऊया थेट पारंपरिक सोंगाच्या कार्यक्रमाला. आपण पाहू शकता सोंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी जमलेली ही पंचक्रोशीतील भव्य दिव्य गर्दी. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनाने केली जाते. Thank you.
या कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन प्रथेनुसार गावातील 12 बलुतेदार समाज करीत असतो. आणि अशा रीतीने ही 5 दिवस चालणारी यात्रा कधी संपते काही कळत नाही. आणि या संपूर्ण यात्रेचे नियोजन करणारी ही कार्यक्षम यात्रा कमिटी. मग मंडळी, कशी वाटली आमच्या गावची यात्रा? आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.